ज्यामध्ये आरंगावमध्ये तीन पॅनल उभे होते, चार पॅनल, त्यापैकी आरंगाव गाव विकास ग्राम विकास पॅनल या माध्यमातून या आरंगाव ग्रामपंचायत निवडणुकीला प्रभाग पाच होते, त्यापैकी चार प्रभागामध्ये ग्रामविकास पॅनलने उमेदवार उभा केले होते। बाराची बारा उमेदवार खाली निवडून आले आणि सरपंच पदासाठी मी श्री पोपट विठ्ठल कुंड हे 299 भत्तरी या ठिकाणी विजयी झालेलो आहे। तो प्रभाग क्रमांक पाच मध्ये दुसऱ्या पॅनलचे तीन सीटा निवडून आलेले आहेत, तेही सहकारी आमच्या सोबत आहेत। असे मिळून ग्रामविकास पॅनलला 15-0 आणि सरपंच पद असा निकाल या ठिकाणी आम जनतेने दिलेला आहे। शक्य तेवढी उतराई विकास कामाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणारच आहे। आम जनतेचं मी खरोखर शब्दशः या ठिकाणी आशीर्वाद रूपी मतदान दिलं, खरोखर मी त्याचा ऋणी आहे। 32 वर्षाच्या संघर्षानंतर आणि त्यानंतर या सत्ता परिवर्तन झालेलं आहे। सत्ता परिवर्तन होत असताना विकासाच्या माध्यमातून गावचं परिवर्तन कसं होईल हाच शासनाच्या डोळ्यासमोर ठेवून मी या सरपंचपदी उमेदवारी स्वतः केली होती। त्या जनतेने विश्वास टाकून मला निवडून दिलं, त्यांचं स्वप्न कसं साकार होईल, गावचं स्वप्न विकासाच्या माध्यमातून कसं साकार होईल, सर्वसामान्य जनतेला विकासाच्या माध्यमातून कसा न्याय भेटेल याच स्वरूप तरी प्रयत्न करणार आहे, एवढंच बोलून मी थांबतो। तुम्ही 32 वर्ष इथं लढा दिला, 32 वर्ष तुम्ही किती वेळेस निवडणूक लढवली, त्यात तुम्हाला विजय भेटला, पराजय मिळाला? पहिले 2002 मध्ये पंचायत समितीची उमेदवारी केली होती, त्यामध्ये मी 209 मतांनी पराभव झाला आणि 2014 मध्ये सरपंच पदासाठी उमेदवारी केली असताना माझा त्याही ठिकाणी पराभव झाला आणि आज मित्र मी या ठिकाणी निवडून आलेलो आहे। साधारण किती वर्ष तुम्ही आला लढवले? वयाच्या मी 19-20 वर्षापासून आला नाही आणि वय 91 वर्षाचं आहे। आता तुम्ही कोणत्या गटाकडून निवडून आले किंवा कोणत्या गटाला?